हाय फ्रेंड्स, मी वृषाली द ग्रीन लीफ गार्डनमध्ये आपले स्वागत करत आहे. नेहमी बनवताना मी किचन कंपोस्ट माझ्या बागेमध्ये असलेला एक वाफा असा ठेवलेला आहे की त्या मातीमध्ये सगळं किचन कंपोस्ट मिसळत असते. आणि त्यामुळे बघा, इथं काही आंब्याची रोपं आलेली आहेत आणि इथं काही खरबुजाची पण रोपं आणि त्याला फुलं पण आली आहेत. बघा, म्हणजे आपण किचन वेस्ट जेव्हा मातीमध्ये किचन कंपोस्ट तयार करण्यासाठी मिसळत असतो तेव्हा आपले काही किचन वेस्टमधल्या बियांपासून बागेमध्ये रोपं पण तयार होतात. इथे बघा, तसंच मिरचीचं पण रोप आलेलं आहे, कारण हा पूर्ण वाफा मी फक्त किचन कंपोस्ट बनवण्यासाठीच ठेवलेला आहे. इथे बघा, किचन वेस्ट मातीमध्ये घातलेलं आहे त्यामुळे इथे तर चवळीच्या शेंगा आल्या आहेत. बघा, चवळीचं रोप पण आलेलं आहे आणि ही रोपं आलेली मी काही काढून टाकत नाहीत. आत्ता तर पूर्ण शेंगा आल्या आहेत बघा या रोपाला. अशा प्रकारे किचन कंपोस्ट करत असताना वाफ्यामध्ये बरीच रोपं येतात आणि ती रोपंसुद्धा आपल्याला उपयुक्त असतात. ती तुम्ही आणखी दुसरीकडे कुठे काढून लावली तरीसुद्धा आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. नेहमी किचन कंपोस्ट मी माझ्या वाफ्यामध्ये मातीमध्ये सर्व किचनचं जे वेस्ट आहे ते सगळं मातीमध्ये मिसळत असते, पण यावेळेस मी माठामध्ये बनवलं कारण मला तुम्हाला ते दाखवायचं होतं. घरामध्ये आपल्या बऱ्यापैकी किचन वेस्ट असतं. फळं खाल्ल्यानंतर त्याच्या साली, भाजी निवडल्यानंतर त्याची देठं, त्याचप्रमाणे माझ्या कचऱ्यामध्ये बघा या किचनच्या संत्री आहे, डाळिंबाच्या साली आहेत, भाज्यांची देठं आहेत, पपई आहे, त्याचप्रमाणे रामफळाची सुद्धा साली आहेत. अशा प्रकारे सगळा हा जो किचन वेस्ट आहे तो मी जमा केलेला आहे आणि त्याच्यापासून मी आता कंपोस्ट खत तयार करणार आहे. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी मी काही सुकलेला पाला पण घेतलेला आहे आणि थोडंसं ताक घेतलेलं आहे, कारण ताकामध्ये काही मायक्रोब्स असतात त्यामुळे या आपण जे किचन वेस्ट आणि पालापाचोळा घेतला याचं विघटन होण्यास मदत होते आणि लवकर कंपोस्ट खत तयार होतं. आणि कंपोस्ट खत तयार करण्यासाठी मेन लागणारं म्हणजे माठ. माठ यासाठी घ्यायचा की त्याला बारीक छिद्र असतात आणि त्यामुळं हवा खेळती राहते त्याच्यामध्ये आणि कंपोस्ट खत लवकर आणि छान तयार होतं आणि माठामध्ये त्याला वास पण येत नाही. अशा प्रकारे आता मी हे जे घेतलेलं साहित्य आहे ते माठामध्ये भरून घेते. पहिल्यांदा मी थोडासा जो वाळलेला पालापाचोळा आहे तो माठामध्ये घालून घेते आणि नंतर मग त्याच्यावर थोडंसं किचन वेस्ट आहे ते टाकते. किचन वेस्ट टाकताना तुम्ही जरा याचे छोटे बारीक तुकडे करून टाकले तरी चालतील. नंतर पुन्हा त्याच्यावर मी आता थोडासा सुकलेला पाला आहे तो टाकतीये. सुकलेला पाला यासाठी टाकायचा की त्याच्यामुळे जास्त जर मॉइश्चर तयार झालं तर ते शोषलं जातं आणि थोडंसं ताक टाकतीये कारण ताकामुळे लवकर खत तयार होण्यास मदत होते. अशा प्रकारे हा माठ भरून घेतल्यानंतर थोडासा पुन्हा हलवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी हा माठ थोडासा कमी झालेला आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी आणखी दुसऱ्या दिवशीचा काही जो किचन वेस्ट आहे ते मी त्याच्यामध्ये भरलेला आहे. तरी पण माठ पूर्ण भरलेला नाही आहे, थोडासा हलवल्यानंतर तो थोडासा कमीच आहे. म्हणून आणखी तिसऱ्या दिवशी काही जो किचन वेस्ट आहे तेसुद्धा मी त्या माठामध्ये भरून घेतलं आणि पुन्हा त्याच्यावर पालापाचोळा टाकला. अशा प्रकारे माठ आता पूर्ण भरलेला आहे. हा माठ मी बागेमध्येच एका कोपऱ्यामध्ये झाकून व्यवस्थित ठेवलेला आहे आणि त्याच्यावर वीट पण ठेवलेली आहे की जेणेकरून या माठाला कोणी धक्का लावू नये किंवा कुत्र्याने किंवा मांजराने त्याला पाडू नये. त्याचप्रमाणे या माठाच्या खाली एक प्लॅस्टिकचं असं कुंडीखाली जे ठेवतो आपण ते त्याच्याखाली ठेवलेलं आहे आणि त्यामुळे माठ असा व्यवस्थित बागेमध्ये राहू शकेल आणि त्याला पाणी पण माठाला आजूबाजूचं लागणार नाही याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे. अशा प्रकारे माठ सावलीत ठेवून दिलेला आहे. 3 महिन्यानंतर साधारणतः माठ उघडून मी पाहिला तेव्हा आता माठाचं मी झाकण काढते बघा. तर माठामध्ये आपण पाहूया की आता कंपोस्ट खत तयार झालं आहे की नाही. आता माठ उघडल्यानंतर माठामध्ये बघा बऱ्यापैकी विघटन त्या सगळ्या किचन वेस्ट झालेलं आहे. पालापाचोळा पण बारीक झालेला आहे. आता मी हे माठातलं आता सगळं हे खाली ओतते. साधारणतः बघा हे अशा प्रकारे झालेलं आहे संपूर्ण. आता मी हे
माठातलं ओतून घेते आहे. खाली थोडंसं अजूनही घट्ट बसलेलं आहे बघा ते आता कशाने तरी काढावं लागणार आहे. तर आपण हे याचा वापर करूया काढण्यासाठी, कारण बऱ्यापैकी ते घट्ट झालेलं आहे. माठाच्या खालच्या बाजूला ते किती घट्ट बसलेलं होतं बघा हे संपूर्ण. आता आपण याच्यामध्ये मला वाटते हे कलरफुल काहीतरी दिसते, आपण जे टाकलं होतं त्याच्यामध्ये पपई वगैरे होती, संत्रे होतं. आता आपण हे थोडंसं बारीक करून घेऊ हाताने आणि थोडीशी मी याला चाळणी मारून घेते आता, त्यामुळे मला ते कुंडीतील रोपांना घालणं जरा सोपं जाईल. अशा प्रकारे माझ्या किचन वेस्टपासून तयार केलेलं किचन कंपोस्ट तयार झालेलं आहे आणि ते बागेतील रोपांसाठी खूपच उपयुक्त आहे. फ्रेंड्स, तुम्ही पण तुमच्या घरात असलेलं किचन वेस्ट कचऱ्यामध्ये टाकू नका. तुम्ही त्याच्यापासून अशा प्रकारे खत तयार करा, तुमची ही रोपं त्यामुळे खूप छान प्रकारे वाढतील. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.